विकास पाटील गोलंदाजीच्या मार्कवर गेम इज ऑन. पंच अजित कुठले सर सांगतायत की सामना सुरू होतोय आणि राज भुईर ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरतीच मात्र फलंदाज परततोय. फलंदाज झाला राज भुईर, शून्यावरती बाद. फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवरती विकास पाटीलनं परतवलंय आणि त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवणं आता मात्र केतन मेयरला फार फार कठीण होऊन बसलंय. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग, क्षेत्ररक्षक चकतोय. चेंडू सरळ जातो सीमारेषा बाहेर, बॅटची कडा घेतली आणि फाईन लेगची सीमारेषा क्लिअर केली. येतोय हा मात्र केतन मेयर स्टाईल चौकार. धन्यवाद. ये वो बुलाती है मगर जाने का नाही. एखादा डायलॉग एकदा यायला लागला ना की काही येईल, मग कुठेही टेकवलं जातं बुलाती आहे. लेकिन खरोखर बुलाती आहे का हा प्रश्न आहे. इथे आक्रमण जारी केलंय डेम स्क्वेअरच्या डोक्यावरून, पंचांच्या अगदी डोक्यावरून सरळ फिरकावून दिला चेंडू सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे आनंदजी तारेकर यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आम्हाला कित्येक मैदानावरती समालोचन करण्याची संधी मिळते. कित्येक मैदानावरती आनंद तारेकरच्या प्रेमाखातर आम्हाला मात्र खूप वेळा संधी मिळते आणि त्यांच्यामुळेच कदाचित आज समालोचन क्षेत्रामध्ये आमचंही नाव आहे थोडंसं. खऱ्या अर्थानं आनंदजी तारेकर यांचं खूप खूप सारं कौतुक. आणि जेव्हा ज्या पारगामध्ये कोणताही सामना असतो त्या त्या वेळेला या माणसाचा हातभार अगदी सिंहाचा वाटा असतो. इथे हे सिंहाचा वाटा उचलला जातोय. केतन मेहकर मेहर आपला मात्र क्लास दाखवतोय. येतोय आणखीन एक चौकार. धन्यवाद. सिद्धेश जेव्हा स्ट्राईक वर जाईल त्यावेळेला जर त्यांनी षटकार लगावले दोन तर मात्र आशिष पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस लगावले जाईल. इथे पैशाचा पाऊस सदैव होतो, तर पाऊस आजही आपण पाहतोय. गोलंदाज अमरजी तारेकर NAD गव्हर्नमेंट सर्वंट यांचं मात्र आगमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत दादा यायचं आहे. या गावामध्ये खूप रत्न निपजलेत. खऱ्या अर्थानं व्यवसायामध्ये, नोकरीधंद्यामध्ये, शासकीय कामामध्ये, सरकारी नोकरीत आणि त्याचबरोबर इथे मात्र क्रिकेटमध्ये क्रिकेटची पंढरी का समजली जाते. एकापेक्षा एक सरस कामगिरी करणारे पुत्र इथं निपजले. एकापेक्षा एक कामगिरी, एकापेक्षा एक सरस पुत्र इथे जन्माला घातले या मातीनं. आणि याच मातीनं आपल्या गावचं नाव, याच माणसांनी, याच खेळाडूंनी आपल्या गावचा झेंडा अटके पार रोवलाय. येतोय आणखीन एक कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खणखणीत चौकार. केतन मात्रे, चेतन मात्रे बघा. नाही राखीव तुमचा खेळाडू चेतन मात्रे येता 12वी. गावकऱ्यांना तुम्ही थोडंसं लक्ष द्या बाबांनो. 12वी 10वीची परीक्षा झाल्यावरती ठेवायला हवी होती, अन्यथा जर ठेवली तर या लोकांना येऊच द्यायचं नाही.
कारण आमच्याकडे एक नियम होता पूर्वी, जे दहावीला आहेत जे बारावीला आहेत त्यांनी ग्राउंडकडे फिरकायचं नाही, पण आता जर असं सांगितलं तर घरी मारायला येतील. अशी पिढी बदलली आहे. कारण मी नेहमी सांगतो की आजकाल मुलं जन्माला नाही आहेत, आजकाल बाप जन्माला येत आहेत आणि बापाला ते ऐकवत आहेत. त्याच्यामुळं थोडं लक्ष द्या, कारण शिक्षण ही काळाची गरज आहे. शिकाल तर टिकाल, नाहीतर मग एअरपोर्ट आहेच, वॉचमॅन तिथे घेणार नाही, कारण तिथेही क्वालिफिकेशन आवश्यक आहे. शिक्षण ही काळाची गरज आहे, शिकलं पाहिजे. कारण शिक्षणानं तुमच्या ज्ञानगंगा तुमच्या दारामध्ये येते आणि ते ज्ञान कधी संपत नाही. गोलंदाजीच्या मार्कवर सोन्या गायकवाड, भल्या भल्यांना आसमानं दाखवल्या सोन्यानं, त्या सोन्याला मात्र पहिल्या चेंडूवरती सिद्धेश पाटीलनं लगावला षटकार. आणि आणखीन एक जर लगावला तर आशिष पाटीलच्या खिशातून 500 रुपयाचा ATM खुला होईल. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवाना केली जीवाची. कहाणी माझ्या राजाची. 500 रुपये आशिष पाटीलचे अगदी टप्प्याने वाचले. अगदी ATM टाकलाच होता, परंतु 500 रुपये वाचले. परंतु येतोय स्ट्रेट हिट चौकार क्या बात. लगातार 2 षटकारासाठी जरूर होते. मी म्हटलं की वाचलेत, कारण 1 बाउन्स गेला चेंडू सीमारेच्या बाहेर आणि इथे 28 धावा धावफलकावर लगावल्या गेलेत. पाया ही क्या था जो खोने का डर आहे, इथे खोने का कोई डर नाही आहे. कारण 2 सामने गमावला आज संघ, त्याच्यामुळे आता जी काय मिळेल ती शाबासकीच. केतन मेहर मात्र जीवाच्या आकांताने यात प्रयत्न करतोय. कारण खऱ्या अर्थानं जर विचार केला ना या स्पर्धेचा, प्रीमियर लीग म्हणजे नेमकं काय असतं आनंद? प्रीमियर लीग म्हणजे आपल्या गावचा मेळावा असतो. ज्याप्रमाणे आपण पाहतो पनवेल महोत्सव होतो, ज्याप्रमाणे आपण पाहतो की आपण कामोटा महोत्सव होतो, खारघर महोत्सव होतो, त्याप्रमाणे हा पाडगाव महोत्सव आहे. पण याच्यामध्ये पाळणे नाही मिळणार, पण याच्यामध्ये दोलायमान होणारे संघ सामने तुम्हाला मिळतील. अगदी मनाला गिरकी देणारे खेळ तुम्हाला इथे मिळतील. त्याच्यामुळे हा महोत्सव आहे आपल्या गावाचा, हा खेळ आहे आपल्या गावाचा. क्रिकेटच्या माध्यमातून मांडलेला हा खेळ, हा मेळावा खऱ्या अर्थानं प्रीमियर लीग म्हणजे आपल्या गावची जत्राच असते. ती जत्रेमध्ये तुम्ही आम्ही सर्व सामील होतोय आणि मनापासून या जत्रेचा आनंद लुटतोय. या जत्रेमध्ये, या महोत्सवामध्ये, या प्रीमियर लीगमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्व तमाम रसिकांचं, खेळाडूंचं, ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत करतो. गोलंदाज सोन्या गायकवाडवरती मात्र थोडासा हल्ला जरूर झाला. क्लास दाखवला जातोय, क्लास दाखवला जातोय. केतन मेहर ब्रँडेड खेळाडू काय, प्रत्येक आक्रमकामध्ये आक्रमणामध्ये मातबर असलेला केतन मेहर लगावतोय हा चौकार. आणि या आक्रमणाबरोबर आमचे पंच दीपक पाटील सुद्धा आक्रमक बनतायत, त्यांचाही इशारा येतोय चौकाराचा. फक्त आणि फक्त आक्रमण, आक्रमण डिफेक्टरच्या मधून. धन्यवाद डीजे राजेशजी म्हात्रे यांच्याकडून डीजे वाल्यासाठी तब्बल 500 रुपयाची बक्षीस त्यांनी घेऊन जायचं आहे. HDC आणि रोशन कडू हे मात्र आदरणीय नंदराजजी पाटील पाटणोली यांचं मात्र आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर धावफळकर धावा लागलेत केतन मेहरजी तब्बल 40. या धावा जर अगोदर जमवल्या असत्या. आणि दिनेश पाटील आमच्या संतोष याला देखील गोट्याची काहीतरी चुगी लागली. गोट्या कसं शायनिंग मला 1 वाजता येणार. 12,000 गोट्या, 10,000 रेशमा मयेकर साला आयोजकांनी पैसा बायकोचे गाणं गणते गांठी वाजू काय.
नंतर दुसरा तो सचिन डमी त्याला 10,000 म्हणजे साला झाला 1.5 तोला झाला. सोन्याच्या भावानं आजकाल माणसं मिळायला लागली परंतु सोन्यासारख्या माणसांना माणूस की विसरलो आपण. त्याच्यामुळे माणूस की जपा, माणसं आपल्या बरोबर सदैव राहतील. धापलकर धावा लागले ते तब्बल पाणी द्यायच्या मैदानामध्ये पाणी द्या. 40 धावा धापलकर लागल्या गेलेत आणि इथे मात्र अक्षरशः धुमाकूळ घातलाय या दोन फलंदाजांनी. एका बाजूला केतन मेहर बरसतोय अक्षरशः, कारण आपली क्रिकेटची जाण, क्रिकेटची परिपक्वता नसानसात भरले या माणसाच्या. ज्या केतन मेहरनं कित्येक मैदानावरती आपल्या गावचा झेंडा अटकेपर रोवलाय, कित्येक मैदानावरती आजही हा माणूस बहारदार खेळ करतोय आणि आपल्या संघाला समवेत घेत आक्रमकतेचा लढा देत आपल्या गावचं नाव अजूनही जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारी मंडळी, त्यातलं हे नाव म्हणजे केतन मेहर. भागेश तारेकर आदरणीय रमणजी तारेकर यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे यायचं आहे. आदरणीय रमणजी तारेकर विनंती करतोय आपण या मंचाकडे. आणि इथे मात्र रणाच्या रूपानं बाद झालाय सिद्धेश. निनादजी तारेकर छत्रपती शिवरायांचा गजर इथं केला जातोय. छत्रपती शिवाजी शिवरायांचं नाव हे निव्वळ नाव नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी सकारात्मक ऊर्जा आपल्या नसानसात जाणवते, ती ऊर्जा जागवण्याचं काम इथे मात्र DJ मास्टरच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि त्याच्याचमुळे राजेशजी मात्रे 40 धावा धापलकावर लागलेत. 9 चेंडूमध्ये 28 धावा जमवलेत केतननं. इथे पंच वळतील सांगितलं जात आहे की हा अगदीच खराब चेंडू होता आणि त्याच्यामुळे येतोय हा स्वैर चेंडू. गोलंदाज भागेश तारेकरनं पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर घेतली आहे रनआउटच्या रूपानं, पण इथे मात्र स्वैर चेंडू. हे स्वैर चेंडू का? कारण समोर आहे केतन मेहर, एक दहशत एक जरब निर्माण केले क्रिकेटमध्ये. राजेशजी मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाची बक्षीस. पैसा पैसा सुरू झालाय. इथे मात्र एक धाव घेतली, दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल, नाही रोखलं जातय, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही झाला. आणि इथे मात्र एक धाव मिळवत केतन मेहर मात्र नॉन स्ट्रायकिंगला उभा राहतोय. धापलकर धावा लागतात तब्बल 42. राजेशजी मात्रे यांच्याकडून या सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच भरघोष बक्षीस लगावली जाते, कारण ही बक्षीस मी नेहमी सांगतो मित्रांनो, पैसे दादा सगळ्यांकडे असतात परंतु आपले हाऊस मनापासून भागवण्याचं हे काम आहे. कारण पैसे लगावणे म्हणजे पैसे उधळणे नाही, तर आपल्या मुलांना शाबासकी देणं हा एकमेव ध्येय या पैसे लगावण्याच्या मागे असतो. पण तुम्ही वेगळ्याला बघितलं असं काय झालं ते? लगातार 3 6 लगावले तर श्री शिव समर्थ संघाचे पॅकर्स अमितजी मात्रे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. पैसे एवढे होत आहेत. मंगेश केदारी आणि अमितजी मात्रे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस प्रत्येक षटकारासाठी. राजेशजी मात्रे यांच्याकडून 500 रुपये पैसा. त्रेचाळीस धावा स्वैर चंडू. केतन मेहरला एक नामी संधी आहे, पैसाही जमवायचा धावाही जमवायच्या, अगदी खोऱ्याने ओढायच्या. षटकार लगावले तर मात्र राजेशजी मात्रे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. एक षटकाराला 500 कसला भाव वाढलाय सकाळ सकाळी. आणखीन एक स्वैर. मी भले स्वैर टाकेन पण तुला मारू देणार नाही, असाच काहीसा एक इशारा गोलंदाज करतोय की काही भागेश. भागेश तारेकर थोडासा दडपणामध्ये आहे, परंतु लागोपाठ 2 स्वैर चेंडू नंतर काय चित्र असेल मैदानावरती
धापलकावर धावा लागल्या जातात. तब्बल 45 मोठ्या धावांचा पाठलाग इथे करावा लागणार नंतर. 500 रुपयाचा हा फटका पहा, पहा हा फटका जसा उडाला तसा सांगितलं, याच्यावर मोहर होती 500 रुपयाची. व्हाईट मिडविकेटच्या डोक्यावरून केतन मेहर स्टाईल हा ब्रँडेड षटकार. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अनुपदार गेला नवर, अनुपदार गेला नवर, पुरी जरा पूर्ण कांडा. ज्याला पाहुण्या करतो पदरवरती गेला, संध्याकाळ व्हायची आहे. तर राईडा महोदय विकेट तयार. यस क्लास फटका. क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. अफला दोन डी पेक्षा कवरच्या डोक्यावरून अक्षरशः लागोपाठचा दुसरा षटकार. म्हणजे याचा अर्थ असा आहे, 1000 रुपये तर कमवलेत, परंतु अजूनही जर या चेंडूवरती षटकार लगावला तर मात्र श्री शिव समर्थ त्यांना नाही आहेत, फक्त निनादसाठीच आहेत. परंतु इथे 500 रुपये मिळणार प्रत्येक षटकारासाठी. तब्बल तब्बल कमाई विभागाशी म्हटलं होतं केतन मेयर, धावाही जमतील आणि किसाही भरला जाईल, पैसेही मिळतील. तब्बल 1500 रुपये आतापर्यंत मिळवले जात आहेत केतन मेयरच्या माध्यमातून आणि धावा खोऱ्याने ओढल्या जात आहेत. नक्कीच, म्हणजे गळ्यात कंडक्टरची बॅग अडकवायला लागेल. अनेक झाले यापुढे होतील अगणित या भूमीवरती, जाणता राजा एकच झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. छत्रपतींना अवघ्या स्वराज्य आपल्याला बहाल केलंय, त्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी आपण 100% प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या संघासाठी एक हाती लढत कशी द्यायची असते ही लढत दाखवली जाते. 12 चेंडूमध्ये तब्बल 47 धावा जोडत 1500 रुपये कमवत हा माणूस केतन मेहर आपल्या क्रिकेटचा क्लास दाखवतोय. राजेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून मात्र, राजेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाची बक्षीस. आणि दिनेश पाटील सकाळच्या सत्रात तरी सर्वात श्रीमंत खेळाडू, तब्बल 1500 रुपयाची कमाई. म्हणजेच 47 धावा जण जोडलेत आतापर्यंत वैयक्तिक 12 चेंडूमध्ये. निनादजी तारेकर ऑन स्ट्राईक, गोलंदाजच्या मार्गवर मयुरेश पाटील. काय रणनीती असेल, धापडकर धावा लागलेत त्या तब्बल 63. आता मात्र बरसलाय केतन मेयर. मयुरेश गोलंदाजच्या मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. अकोट टप्प्याचा चेंडू 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 शॉर्ट टप्पा होता. अकोट टप्प्याच्या चेंडूवरती मात्र फटका नाही लगावू शकले निनाद, आणि इथे स्ट्राईक हवी आहे केतन मेहरला आणि ते नाही देऊ शकले. अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते. जर विचार केला या स्पर्धेचा आणि या संघाचा, इथे सुंदर फटकेबाजी पाहतोय. डीप स्क्वेअरच्या मधून चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर. निनाद तारेकर स्टाईल हा चौकार. सदुसष्ट धावा धापडकावर लागल्या गेलेत. रणनीती काय असेल, 9 अर्धशतक लगावण्यासाठी केतन मेहरला स्ट्राईक मिळेल का? पण निनाद तारेकर सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, त्याच्यामुळे आपला अनुभव पन्नास लावत तोही धावा जोडतायत. अतिशय सुरेख फटकेबाजी, 67 धावा धापडकावर लगावल्या गेलेत. गोलंदाज मयुरेश, रमन तारेकर यांच्याकडून 200 रुपयाची बक्षीस येईल. प्रत्येक डॉटला 200 रुपये, काय बक्षीस आहे पहा, प्रत्येक डॉटसाठी 200 रुपये. परंतु इथे डॉट येत नाही आहे आणि निनाद तारेकरना मात्र हा चेंडू निवळ एक धावेसाठीच फटकावला होता. जे मनात होतं ते बॅटमधून दिसलं. इथे एक धाव,
47 धावांनीशी 12 चेंडूमध्ये 47 धावा आणि दिनेश पाडे मगाशी शंकर पाडे डॉट बॉट 100 ठेवले पण त्याच्यात डबल बघा इंडेक्स कसा वरती चाललाय नक्कीच संध्याकाळपर्यंत हा शेअर मार्केट खूप वधारेल खूप खूप इथे या स्पर्धेमधली 9:50 लगावली जाईल का युवराज सिंग ना 12 चेंडूमध्ये 50 धावा वर्ल्ड कपमध्ये केल्या होत्या आणि इथे 13 चेंडूवरती केली जाईल का 12 चेंडूमध्ये 47 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेत बघूया काय घडतंय मयुरेश यासाठी सुवर्ण संधी आहे निर्धाव चेंडू टाकायचा 200 कमवायचे निर्धाव टाकवायचा 200 कमवायचे पण इथे मात्र षटकार मारायचा राजाजी मात्रे यांचे 500 कमवायचे क्या बात यार क्या बात 13 चेंडू मध्ये येत आहेत 9:50 53 धावा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॅट दाखवायची आहे केतनजी मेहर अफलातून कामगिरी अफलातून जोरदार टाळ्या आणि जवळजवळ म्हणते 2000 नोट गेली कारण 4 षटकार लागले बघा सर्वात महत्वाची गोष्ट आणखीन 2500 षटकार आहे केतन मेहर किती कमवणार 2500 झालेत आता मात्र धावांची बरसात होतीये धावफलकावर धावा लागतायत त्या तब्बल 80 क्या बात राजाजी मात्रे यांनी खुला केला एटीएम आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच हा सामना जर केतन मेहर जिंकला तर आनंद तिसऱ्यानाच आहे म्हणजे जे कपडे बदलवायला घरी गेले होते नक्की म्हणजे त्यांच्या दगडाखाली यांचा हात आहे क्या बात त्यांच्या तंगडी यांची तंगडी अडकलेली आहे त्यांची तंगडी उठवल्यानंतर यांची तंगडी निघेल 7 चेंडू मध्ये 7 षटकार आकाश तारेकरने लगावले होते इथे 5 चेंडू मध्ये 5 षटकार केतन मेहरने लगावले 4000 जमा झाले आता 4000 जमा झाले 2500 त्यातले मात्र कमावलेत परंतु आपण पाहतोय की श्री शिव समर्थचे खेळाडू कपडे बदलायला घरी गेले होते आणि डोर बॉल साठी 200 रुपये केतन मेहरला खांद्यावर घेऊन फिरतील कुणाचा लाभ कोण खेळणार कसा बा खेळ खेळ ही रंगत आहे आपली ही रंगत वाढवली जाते क्या बात आणखी एक मोठा फटका षटकार चौकार फक्त आणि फक्त हल्ले तर टोटल मोठे 5 षटकार झालेत 2500 रुपये डॉटबॉल किती डॉटबॉल एकही नाही तर 2500 बघूया घेऊन जायचे नंतर ज्यावेळी सामना संपेल कारण त्याची बॅटिंग नक्कीच धनी असेल तो उत्कृष्ट फलंदाज तर टोटल स्कोर झालाय 84 84 आणि 85 धावांची गरज जर टाल्या वाजवा प्लीज कारण आपल्या गावातला प्लेयर आहे बघूया कारण पारगाव हे असं आहे बघूया ज्याने पहिल्यांदा रायगड जिल्ह्याचे स्टार आमचा आकाश तारेकर अतिशय मिस्टर कूल तर जो नंतरचा सामना होईल प्लीज दोन्ही संघाची विनंती करतो प्लीज आपले कॅप्टन या प्लीज सद्गुरु आमचे कन्हैया कन्हैया पाटील अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि मेक्षा ओम टायगर दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज या दोन्ही संघाचे कॅप्टन आणि हा लीग मधला मोठे शेवटचा सामना असेल बघूया सर्वांना विनंती करतो प्लीज पुढे भटकू नका प्लीज ते फेरीवाले असते बघा आज या गावात उद्या त्या गावात बसा जरा दादा हे कलिंगड कापत वाटले तुमच्यासाठी जिंकल्यानंतर कलिंगड टीमला आहे परंतु तिथं मी आता आदरणीय सदाशिव पाटील साहेब ज्येष्ठ ग्रामस्थ यांचं मात्र माझ्याकडे आगमन झालं त्यांचंही मनपूर्वक स्वागत
दशरथ दादा प्रीमियर लीग मी म्हटलं होतं आपल्या गावाचा महोत्सव आहे, प्रीमियर लीग आपल्या गावाची प्रतिष्ठा आहे, प्रीमियर लीग आपल्या गावाचा अभिमान आहे आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या प्रीमियर लीग करतात आणि इथेच आपल्या गावच्या सर्व खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि बघा सर्व गाव एकवटले आपल्याला एकत्र राजकारण नाही, इथेच आपल्याला ही मंडळी सापडते, अनमोल हिरे आपल्याला या स्पर्धेमध्ये सापडतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या स्पर्धेसाठी या पूर्ण गावाने मिळून ग्रामस्थाने मिळून 1,00,000 रुपयाची नकद राशी दिली आहे. नक्की धन्यवाद टाळ्या वाजवा प्लीज. चला नाणे फेकते भोई आमचे आदरणीय अरुण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. अरुण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. नॅशनल लेवलला जाऊन हा माणूस खेळून आला आहे आणि आपलं गावचं नाव तिथेही सोडून आलाय. गावात काही कमी नाही आहे. नाणेफेकीचा कौल श्री सद्गुरु कृपा सिमेंट सप्लायर्स हा संघ काही आठवत नाहीये. अगदी फुल फॉर्म मध्ये हा संघ आहे त्याच्यामुळे या संघानं सगळीकडे यंदाच्या मोसममध्ये चांगली कामगिरी केली आहे. रोशनजी मेहर असतील, केतन मेहकर असेल, अभिषेक असेल, सँडी असेल, निनादजी असतील, भूषण असेल, या सर्वांनी आमिर असेल, नक्की जे सर्वांनी मिळून जी काही कामगिरी केली ना ती आपल्यातून कामगिरी आहे आणि त्याच्यामुळे यंदाच्या मोसममध्ये मात्र सुंदर कामगिरी. नंतर मात्र अक्षय पाटीलनं सुद्धा आपला संघ पाटणोलीच्या मैदानावरती बाईक मिळवली आणि अजूनही क्रिकेट पारगावची संपली नाहीये. भल्या भल्यांना आम्ही आसमानात दाखवू शकतो. नीरज याचंही आगमन झालंय, त्याचंही स्वागत आहे. नीरज एक चांगला खेळाडू आहे, त्याचंही स्वागत. इथे आवाज जरा आवाज नका प्लीज. हे दादा जरा आवाज कमी करा. हो भाऊ शांडी तारेकर आवाज कमी करा आवाज. आता मॅच बघू का तुमचं ढोंगर बघू. तर कॉमेंटेटर बघूया मनोजी दळवी धन्यवाद बघूया. तर समालोचन सभा कशासाठी आमचे 500 रुपये आहेत बघूया. जाता जाता आम्ही सम वाटप करून जाणार आहेत. एकटा कोणी खिशात घालणार नाही, चिंता नका करू आंपाय. तुम्ही टेमाल मिळणार वाटा. जरा ढोंगण हलवा जरा. हा तर नक्कीच आदरणीय मनोजी दळवी सर उपसरपंचाच्या माध्यमातून आणि प्रफुल्ल मेयर या मामे पासून मिळून एक सुंदर याच मैदानावरती रजनीच्या खुशीत खेळली जाणारी स्पर्धा आपण अनुभवली. अतिशय सुरेख स्पर्धा, सुनियोजित स्पर्धा कशी असावी हे दाखवलं होतं. त्यांचंही मनपूर्वक कौतुक आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या सर्वसामान्याला आपण अशा प्रकारची शाबासकी थाप देताय याबद्दल आपलंही आम्ही आभार प्रकट करतोय. धन्यवाद. जिंकण्यासाठी 85 धावांची गरज. 21.25 जरा जे कोणी पैसे लावते त्यांना विनंती करतो प्लीज कोणी असा पैसे पहिले जमा करा नाही तर मला रांडेच्या तू कसा बोललास. तसं आमचे सुजवायचे. हा अडीच आलेत, 1,500 याच्यात बाकी आहेत. जर विकेट साठी लावायचे असतील. अच्छा अच्छा ओके. म्हणजे टोटल 1,000 रुपये बॅलन्स राहतील. जर सोन्याने बळी घेतला, सोन्याचा बळी घेतला तर सोने काय का वाढ. आणि हा पहिला चेंडू यस. आणि हा चेंडू हवे आणि 500 रुपयाचा धनी आणि अशा प्रकारे गोलंदाज ठरलाय. आणि सोन्या गायकवाड बॅक टू द पॅवेलियन. सोडे 3,500 रुपये याच्यासाठी झाले बघूया. केतन आणि तुमचे मात्र आता लेवल झाले 4,000 रुपये डेबिट झालेले प्लीज. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अप शगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाटी बघ पहिलाच मुतखडा बाजूला. धन्यवाद. डीजे ऑपरेटर बघूया काय गाणं वाजवलं बघूया. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा तयार.
नवीन फलंदाज निनाद तारेकर ज्याने झेल घेतला बघूया, 4000 डेबिट झाले बघूया, पुन्हा एकदा अतिशय चांगली प्रीमियर लीग आणि हा चेंडू आउट साहेब दॅब स्टंप बघूया। संतोष चौधरी, अजित कुटले सर, हरिभक्त परायण, त्याच्यानंतर दीपक पाटील, दीपक पाटील पाळी, आणि हा चेंडू आउट साहेब दॅब स्टंप बघूया, काय चेंडू होता बघूया, जबरदस्त चेंडू बघूया, थोडासा स्विंग झाला आउट स्विंगर आणि हा डॉटबॉल निर्धाव चेंडू, जिंकण्यासाठी 85 धावांची गरज, एक रंगतदार सामना या ठिकाणी। विकास पाटील यान मॅन सामना जिंकून दिला तर 2500 रुपयाचं पारितोषिक बघूया। मच्छिंद्र मोकाळ आणि हा मुंडा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जाईल ऑन साईडला, दमदार स्ट्रोक आणि हा पहिला चौकार, एक अतिशय चांगला फटका। केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, नाही झालो ग म्हातारा, तुला मी दाविन सातारा, नाही झालो ग म्हातारा। धन्यवाद बघूया, जरी आम्हाला पण नवा दोन दोन घरी नाही आयला। तर प्रत्येक सामन्यासाठी कलिंगड दोन संघांना, दोन कलिंगड, कारण कलिंगड हे दोनच असतात, हरीश केदार। तर फॉर्च्यून इव्हेन यांच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट बघूया, अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा। तर दिनेश पाटील, अशी स्पर्धा प्रीमियर लीग मी बघितली जवळजवळ 35 ते 36 वर्ष, कॉमेंट अशी स्पर्धा नाही बघितली मी, दोन मॅन ऑफ द मॅच, फलंदाज आणि गोलंदाज। अरे छोटा, अरे बाबा याला काय खेळवता काय, इलेवन हा अंडर किती नाही, अंडर 10। आणि जेवण त्यांना पहिल्यावर लक्ष द्या प्लीज, जेवणासाठी लक्ष द्या प्लीज। आणि सचिन तारेकर, सक्षम तारेकर, निनाद तारेकरांचा सुपुत्र बघूया, बघा आतापासूनच क्रिकेटचे धडे। दिनेश पाटील, तुमचंही हे जेव्हा आहेस तर पाळण्यामध्ये दिसतात। कलिंगड आणि मिठाची पुडी येऊन पाहिजे, तर कलिंगडाचं सोड्यामध्ये दारू नसेल, दारूमध्ये सोडा तर ते दारूला महत्व नाही। चला गेम चालू करा प्लीज, छोट्या कंपनी तिथं थांबा म्हणून म्हणतो मी, मॅच असली की पहिला मिकी माऊस आणायचा, म्हणजे पोरं इकडे भटकत नाही, दिवसभर संध्या तिकडे राहतील, त्याला भूक पण लागत नाही। तर गोलंदाज तयार, संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीवादार, 85 धावांची गरज, हा जर सामना जिंकून दिला तर 2500 पारितोषिक आहे। विकास पाटील आणि हा चेंडू दमदार स्ट्रोक बघूया, फ्रंट फुटला बघूया, आणि अप्रतिम कवर राही चेंडूचा डेप एक्स्ट्रा कवरला, दोन धाव मिळते संघाची, धाव संख्या मुसंडी मध्ये धाव संख्या फैलावली, धाव संख्या ताड झाली 8 वर, 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बाद होणारा फलंदाज सोन्या गायकवाड, जो शून्यावर बाद झाला बघूया, ज्याच्याकडे आशा होती, परंतु तोच फलंदाज तंबूच्या दिशेनं मार्गस्थ झाला बघूया, आणि हा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये असेल, आणि हा दमदार फटका बघूया, नेत्रदीपक टायमिंग, मॅशिव सिक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस मेलडी स्ट्रोक। तर धन्यवाद बघूया, अतिशय चांगलं डीजे वादन आणि हा षटकार, काय फटका होता, दमदार स्ट्रोक, संघाची धाव संख्या 15 वर 14 वर, अजून 71 धावांची गरज बघूया, असंच अटॅक करावा लागेल, अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स। आणि हा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू, आणि हा जाईल चौकार, षटकार की चौकार, आणि हा सलग दुसरा षटकार, संघाची धाव संख्या झाली 20 वर। गणपती देवा तूच मला हवा, तुझ्या सग भावन वाटत मला, वाटत मला, पाहुणा आईला आईला, गणपती माझ्या घराला, एक वचन पाहुणा आईला आईला। धन्यवाद बघूया, जर पारगाव म्हटलं की बघूया, पहिल्यांदा पाहुणच्या करणं तो आपल्या
समालोचन कक्ष आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा सलग तिसरा षटकार. यस काय बॅटिंग केली बघूया. जसेच तसे उत्तर टिट फॉर टॅट. इतका जबाब पत्तरशे संघाची धावसंख्या 26. सलग तिसरा षटकार. घे बघून हिला रे मित्रा, घे बघून हिला रे मित्रा, ही पोरगी दिसाया खतरा. आणि ह्या पुण्याचा चांगला फटका दमदार स्ट्रोक बघूया. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 27. 27 दोनावर 7. आणि जिंकण्यास सक्रिय मोठे 12 चेंडूमध्ये बघूया जबरदस्त आव्हान. 58 धावांची गरज. बारा चेंडूने 58 धावांची गरज. जबरदस्त आव्हान, जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्य प्राय, अवघड, अवजड, डोईजड, भोजड आव्हान. 12 चेंडू 58 धावांची गरज. 12×65 जरी 4 माले प्रत्येक तरी पुन्हा हा चोळी जावा लागेल. 12×58 तर दिनेश पाटील एका ठिकाणी मी दुकानात पाठी बघितली, आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. ते होतं दो ज्युस्त सेंटर. चला लोकांना वाटलं काही तर आवळ्याची नंतर सोडायची 10-10 रुपये. दुकानदार हुशार, म्हणजे आवळ्याचं सरबत 10 रुपये, सोडा आणि 10 रुपये, आवळा आणि सोडा. नशीब झाली दुकानावर पोरगी नव्हती. तर 12×58 धावांची गरज. 12 balls to go. रिक्वायर्ड 58 runs. तर गोलंदाज तयार. तिसरं षटक प्रगतीपदार बॉलिंग मार्कवर कल्पेश मोकल. राजू पाटील आला नावत, राजसाहेबांचा तो खास. राजू पाटील आला नावत, होते चर्चा गावा गावात. एकच वादा आमचा राजू दादा. आणि हा चेंडू मिरवीला जायला बघूया. चांगला फटका दमदार स्ट्रोक, फक्त धाव मात्र एकच मिळेल. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. 9×52 आणि हा लॉब केला बघूया. जबरदस्त टायमिंग. लॉंगॉनच्या वरून बघूया अप्रतिम फटका. नेत्र दीपक ऑन ड्राईव्ह. 6 धावा मिळते. अजून 2 षटकार मारले तर अजून पैसे मिळतील. बघूया संघाची धाव संख्या. आणि हा उलटा चेंडू पुन्हा जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. बघूया काउ कॉर्नरच्या दिशेने संघाची धाव संख्या झाली 40. आणि सागर पाटील काल ज्यांना अतिशय सुमित धोंगडे याला बात करून जो असुरी आनंद पुत्र प्राप्तीचा आनंद. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा पुल केला. बघूया जबरदस्त टायमिंग. 25 आहे डायरेक्ट हे थाटामध्ये. उर्वरित चेंडू फक्त इनमिन 7 असतील. तर 6 चेंडू आणि 44 धावांची गरज. दिनेश पाटील जरी 6 षटकार मारले तरी हा सामना कुठल्या परिस्थितीत आपला पराभव वाचू शकत नाही. गेले जिंकाया ते
दै भाम चमड जवाची टाकली घोरपड वर यक यक चढ जवाची टाकली घोरपड वर यक यक चढ सक्षम तारेकर याने चेंडू कसाही पकडला तरी पण सँडी म्हणजे संदीप तारेकरांच्याकडे 500 रुपयाची बक्षीस बघा चेंडू कसाही पकडा पण पकडा आणि 500 कमवा सक्षम वाड्यावर या बाई वाड्यावर का झपकता बाई इकडे कलिंगड खेळाया चार चेंडू 38 धावांची गरज जवळजवळ सामना हरलेला बघूया चार चेंडू म्हणजे 38 धावा चला गेम जरा स्पीड अप करा प्लीज आणि आमच्या ताई ज्या सक्षमच्या मातोश्री आहेत बघूया त्याच्यासाठी 500 रुपये ताई ठेवलेले आहेत बघूया कसाही चेंडू त्यांनी त्या मुलाने पकडला कारण लहान वयातच त्याला जे शिक्षणाचे क्रिकेटचं वेळ आहे बघूया आणि हा चेंडू रिव्हर्सचा फटका बघूया दमदार स्ट्रोक परंतु फायदा होणार नाही परीक्षा समजा तो अभ्यास करून फायदा नाही हे फटक्या पहिल्या चेंडूसं मारले असता नक्कीच पराभव आपला टळला असता परंतु दिनेश पाटील पराभव अटलाय काल्या दगडावरचे एक जवळजवळ बाजार उठवलेला आहे चेंडू राहिले फक्त एक चेंडू शेवटचा चेंडू आणि या संघाला बघूया दारुण पराभव त्यांचं पानिपत विसर्जन संघ बरखास्त अतिशय खराब कामगिरी दयनीय अवस्था दारुण अवस्था अरे वा तरी 100 रुपये द्यायला हरकत नाही बिचारा धावला आहे